नमस्कार मैत्रीण स्वाद मराठीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आज आपण बघणार आहोत बटाटा वेफर्स कसे बनवायचे या मध्ये सांगितलेल्या अगदी काही साध्या टिप्स फॉलो केल्या तर बटाटा वेफर्स अशाच पद्धतीचे नाजूक आणि पांढरे शुभ्र अगदी सहज बनवता येतात त्यासाठी सगळ्यात आधी तर आपल्याला लागणार आहेत बटाटे बटाटे निवडून घेताना एक गोष्ट लक्षात ठेवायची ते म्हणजे बटाट्यांवरची साल जी आहे ती पातळ असली पाहिजे बटाटे तुम्ही मोठेही घेऊ शकता मोठे बटाटे घेतले तर मोठ्या आकाराचे चिप्स होतील आणि लहान घेतले तर चिप्स लहान बस इतकंच आता हे बटाटे वाहत्या पाण्याखाली स्वच्छ धुवून घेतल्यानंतर यावरची आपल्याला साल काढून घ्यायची आहे साल काढलेले बटाटे आपल्याला पाण्यातच टाकायचे ते आपल्याला पाण्याच्या बाहेर काढायचे नाही आहेत आता स्लायसर दोन प्रकारचे येतात काही वेळेला स्लायसरला तिथेच ऍडजस्टमेंट करता येते किंवा या स्लायसरला तशा दोन प्रकारच्या ब्लेड्स येतात एक जाड आणि एक पातळ यापैकी पातळ ब्लेड आपण वापरणार आहोत फक्त पातळ ब्लेड जेव्हा आपण वापरतो तेव्हा थोडासा जोर लावून स्लाईस बनवायचा म्हणजे हव्या त्या जाडीच्या आपल्याला स्लाईस मिळतात खूप जाड जर चिप्स बनवले तर ते खाताना तळल्यानंतर थोडेसे पिठूळ लागतात एकीकडे आपले हे साल काढलेले बटाटे आपण सगळे पाण्यात ठेवले एकीकडे ही आपण तयार ठेवले तर मोठ्या भांड्यामध्ये पाणी घेऊन या पाण्यामध्ये आपल्याला अगदी पाव चमचा इतकी तुरटीची पूट टाकून घ्यायची आहे आणि तुरटीची पावडर टाकलेल्या पाण्यामध्येच आपल्याला बटाटा ता वेफर्स तयार करून घ्यायचेत जसं मी आधी सांगितलं होतं तशी लहान आकाराची ब्लेड वापरायची पण हलकासा जोर लावून थे थे हे बटाटा वेफर्स तयार करायचे म्हणजे आपल्याला ते हव्या त्या मिळतात तुम्ही जर पहिल्यांदाच हा प्रयोग करणार असाल तर असा बटाटा संपत आल्यानंतर तुम्हाला हातांचीही काळजी घ्यावी लागेल कारण इथे हात कापायची थोडीशी शक्यता असते तुम्ही बघता ह्या बटाट्याच्या वेफर्सची जाडी अगदी योग्य अशी झाली आहे म्हणजे वाळल्यानंतर हे अगदी नाजूक आणि पांढरे बटाटा वेफर्स आपले तयार होणार आहेत आता हे सगळे वेफर्स तयार आहेत हे आपल्याला एकदा पाणी बदलून त्यामध्ये थोडीशी अजून तुटीची पूट टाकून म्हणजे आधी आपण जशी पाव चमचा टाकली होती तशीच तुटीची पूट टाकून हे आपल्याला डबडबीत दब पाण्यामध्ये रात्रभर ठेवायचे दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही बघता यावर हलकासा फेस जमलाय तर हे पाणी आता आपण काढून टाकूया आणि दुसरं फ्रेश पाणी आपण या वेफर्स मध्ये घालून घेऊया मीनवरील एका मोठ्या आकाराच्या कढईमध्ये आपल्याला पाणी उकळायला ठेवायचं आहे आणि या कढईतलं पाणी उकळत आलं की त्यामध्ये आपल्याला शेंदिलून एक ते दीड चमचा घालून घ्यायचे आहे आणि त्याचप्रमाणे अगदी थोडीशी आपल्याला तुरटीची पावडर यामध्येही घालायची आहे आणि या उकळत्या पाण्यामध्ये हे वेफर्स आपल्याला घालून घ्यायचेत आणि मध्यमाचेवर हे वेफर्स आपल्याला सात ते आठ मिनिटं शिजवून घ्यायचेत आता हे वेफर्स शिजले की नाही ते कसं समजायचं तर अंदाजही चार ते पाच मिनिटानंतर यातला एक वेफर्स काढून आपण हाताने थोडासा दाबून बघायचा करकरीतपणा यामध्ये नाही राहिला पाहिजे पण हा बटाटा खूप जास्त शिजलाही नाही पाहिजे एकदा चेक केल्यानंतर यामध्ये हलकासा करकरीतपणा जाणवतोय सगळ्यात सोपी मेथड म्हणजे हलकासा दाताखाली एक वेफर्स चावून बघायचा म्हणजे यातला कर्करीतपणा आहे की नाही ते लगेच कळतो त्याचप्रमाणे यातलं मीठ कमी जास्त तेही कळतं यामध्ये थोडंसं मीठही कमी वाटतंय तर यामध्ये मी अजून एक चमचा मीठही घालणार आहे आणि अजून तीन ते ती चार मिनिटं हे वेफर्स मी उकळून घेणार आहे वेफर्स व्यवस्थित उकळले किंवा शिजले की कि याचा रंगही बदलतो याचा अपिअरन्सही बदलतो तुम्ही बघताय आता हे व्यवस्थित शिजलेत यामधला कर्करीतपणाही आहे आता गॅस बंद करायचा आणि हे वेफर्स आपल्याला एका चाळणीवर काढून त्यातलं पाणी अंदाजे तीन ती चार ते चार मिनिटं निथळून घ्यायचे आता हे वेफर्स आपल्याला जाड कपड्यावरही वाळत घालता येतात पण पॉलिथीन सोपं पण पॉलिथीन सध्या मिळणं थोडंसं अवघड झालं त्यामुळे ही अजून एक आयडिया हे फ्रीज मॅट आहे कुठेही बाजारात सुपर मार्केटमध्ये सहज मिळते याची एक बाजू असते अशी थोडीशी खरखरीत आणि दुसरी बाजू असते गुळगुळीत तर या खरखरीत बाजूवर हे आलू चिप्स पसरून घालणं फार सोपं जातं आणि गुळगुळीत बाजूही वापरात आणता येते जेव्हा आपण एखादे साबुदाण्याचे वगैरे पळी पापड घालतो तेव्हा आणि याची गुंडाळी करून हे स्टोअर करणंही फार सोपं जातं आता हे वेफर्स या मॅट वर असे पसरून घालायचे यासाठी थोडासा वेळ द्यावा लागतो कारण एक एक वेफर आपल्याला वेगळा करून अशा पद्धतीने पसरून घालावा लागतो हे मी फॅन खाली घालते आणि वाळल्यानंतर दोन ते तीन दिवस मी हे बाल्कनीत ठेवले होते तुमच्याकडे भरपूर ऊन असणारी गच्ची किंवा टेरेस असेल मग तर काय प्रश्नच नाही अगदी एक ते दीड दिवसामध्ये हे कडकडीत वाळले जातात आणि कडकडीत वाळलेले हे आलुवे वेफर्स दोन ते तीन वर्ष व्यवस्थित डब्यामध्ये ठेवले तर टिकू शकतात आणि अशा पद्धतीने हे वाळलेले वेफर्स आपले तयार आहेत तळल्यानंतर तुम्हाला कळेल हे वेफर्स किती पांढरे शुभ्र आणि नाजूक असे झालेत जरी हे आता थोडेसे श्रींक झालेत असं वाटत असेल तरी तेलात घातल्यानंतर तुम्ही बघताय हे अतिशय पांढरे शुभ्र झालेत नाजूक झालेत आणि चवीलाही तितकेच टेस्टी झालेत तर अशा पद्धतीने हे वेफर्स अशा साध्या टिप्स वापरून तुम्ही सहज बनवू शकता अशा पद्धतीने वेफर्स एकदा नक्की करून पहा आणि जर ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा स्वाद मराठीला नक्की सबस्क्राईबही करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छान रेसिपीसह धन्यवाद